हॅलो एव्हरीवन, नीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रंगीबेरंगी साबुदाण्याचे पापड. तर त्यासाठी मी साबुदाणा घेतलेला आहे आणि ते मी वॉश करून सुकून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असं वॉश करून वाळून घेतलेलं आहे. तर चला तर पुढचे प्रोसेस स्टार्ट करूया. तर मी 5 कलरमध्ये करणार आहे. त्यासाठी मी 5 भांडी घेतलेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता तर प्रत्येक भांडीमध्ये मी एक एक वाटी वापरत आहे. आणि आता आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर पाणी आपल्याला इतपत असायला पाहिजे की पाणी थोडं साबुदाण्याच्या वर असायला पाहिजे. तर तेवढं आपल्याला पाणी वापरायचं आहे. आणि आता आपल्याला वापरायचं आहे कलर. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कलर वापरू शकता. तर मी हे 4 कलर घेतलेला आहे. तर हा आहे येलो कलर, ग्रीन, ऑरेंज, आणि रेड. आणि ते मी व्हाईटमध्येच ठेवणार आहे, त्याच्यामध्ये कलर नाही घालणार आहे. एकूण येल्लो, ग्रीन, रेड, ऑरेंज आणि व्हाईट कलरमध्ये पापड बनवणार आहे. तर आपल्याला आता असं मिक्स करून ठेवायचं आहे. आणि मी हे ओव्हरनाईट ठेवणार आहे. तुम्ही 5 ते 6 तास पण ठेवू शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि साबुदाण्याच्या वर आपल्याला तेवढ्यापर्यंत पाणी वापरायचं आहे. तर आता आपल्याला याच्यावर प्लेट ठेवून मी ओव्हरनाईट ठेवणार आहे. थोडंसं मीठ वापरायचं आहे आपल्याला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ वापरा, नाही वापरलं तरी पण चालेल. छान लागतात साबुदाण्याचे हे पापड. तर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ठेवायचं आहे प्लेट. प्रत्येक भांड्यावर ठेवायचं आहे. तर चला तर सकाळ झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता छान असे फुलून आलेले आहेत. पाणी थोडं पण राहिलेलं नाही. तर तुम्ही सारखं जर पाणी वापरला तर छान असं मऊ होतात. तुम्ही पाहू शकता छान असं मऊ झालेलं आहे. तर आपले पापड बनवण्यासाठी हे कलरिंग साबुदाणा रेडी आहे. तर मी एक प्लेट घेतलेली आहे, म्हटलं तर ताट, आणि हे बँगल्स घेतले आहे, वॉश करून घेतलेलं आहे. तुम्हाला कुठच्या साईजमध्ये पाहिजे ते तुम्ही वापरू शकता. तर हे 2.2 साईज आहे. आणि मी प्लेटमध्ये तेल लावून ग्रीस करत आहे. आणि आता आपल्याला केवढी बांगडी जे आहे ते मावेल तेवढं, म्हणजे जेवढं राहील तेवढं आपल्याला हे बांगड्या लावून घ्यायचे अशा प्रकारे. आणि पाण्याचा हात लावून आपल्याला साबुदाणे अशा प्रकारे आतमध्ये घालून घ्यायचे आहे. तर आपल्याला सिंगल लेअर राहील असंच ठेवायचं आहे. गॅस दाट असं नाही ठेवायचं आहे, म्हणजे थिक असं नाही ठेवायचं आहे. तर एकच लेअर असं ठेवायला पाहिजे ठेवायचं आहे. आणि अधूनमधून आपल्याला पाण्याचा हात लावून सारखं लावून घ्यायचं आहे आपल्याला. साबुदाणे पापड फार छान लागतात आणि कुरकुरीत होतात. तर जेवढं तुम्ही साईज घेता त्याच्या दुप्पटीने हे तळताना फुलतात. आता छान होतात, कुरकुरीत असं, टेस्टी पण असतात. 1 वर्ष ते 2 वर्ष छान टिकतात. जर तुम्ही घट्ट डब्यामध्ये झाकण लावून ठेवलं तर छान टिकतात. वर्षभर तर काहीच हरकत नाही या पापडची. तर पावसाळा आता जवळ यायला लागला आहे. तर हे पापड पावसामध्ये यूज करण्यासाठी छान आहे. एक एक वेळा आपल्याला भाजी आणण्यामध्ये टाइम मिळत नाही. तर आपण असं फ्राय करून खाऊ शकतो. फार छान होतात हे पापड. नक्कीच बनवून पहा. अशा प्रकारे जास्त वेळ पण लागत नाही.
तुम्ही जेवढे प्लेट वापरता त्याच्यावर सर्व डिपेंड आहे, किती बँगल्स असेल त्याच्यावर फास्ट पास होऊ शकतं. तर तुम्ही पाहू शकता, जर तुम्हाला कोणी हेल्पला आहे तर खूपच बरं होईल, फास्ट होईल आपल्याला. आणि हे पेपर मेन थिंग उन्हामध्ये वाळवायची काहीच गरज नाही आहे, फॅनखालीच वाळवायचे आहे आपल्याला हे पापड. तर आपल्याला उन्हाची गरज नाही, जर तुम्हाला भासत असेल तर लास्टला एकदा ऊनमध्ये तुम्ही ठेवू शकता, पण गरज नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल की जास्त वर्ष जर टिकायचं असेल, जर जास्त क्वांटिटी तुम्ही केली असेल, तर तुम्ही एक दिवस लास्ट ज्यावेळी एक रात्र झाल्यावर एक ऊनमध्ये तुम्ही वाळून घ्या, म्हटलं तर तुम्हाला एक दीड वर्ष वापरायला काहीच हरकत नाही, पण उन्हाची काहीच गरज नाही आहे जर तुम्ही अशा पद्धतीने केला तर. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व लावून घ्यायचं आहे, म्हटलं तर सावधान ठेवून घ्यायचं अशा प्रकारे. नक्कीच ट्राय करा या पापडची. छान छान रेसिपी साठी नक्कीच फॉलो करा, तुम्हाला छान छान रेसिपी मिळत जातील, पाहायला मिळतील. जर काही तुमची समस्या असेल तर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता. तर आपल्याला अधूनमधून पाण्याचा हात लावून आपल्याला हे साबुदाणे घालून घ्यायचे आहे. एकदम इझी रेसिपी आहे, अवघड असं काहीच नाही आहे. तर मी एक गॅसवर भांडं पण ठेवलेलं आहे, पाणी उकळायला ठेवलेलं आहे. तर हे साबुदाण्याचे पापड आपल्याला वाफवर करायचं आहे. तर पाणी उकळल्यावर आपल्याला हे प्लेट ठेवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता रेडी झालेलं आहे आपले. तर आपल्याला आता हे बँगल्स काढून घ्यायचे आहे, आणि जे साबुदाण्याचे डाळ सेपरेट होतात ते सारखं लावून घ्यायचे. आपल्याला काढताना थोडा प्रॉब्लेम होतो, तर त्यासाठी आपल्याला असं काढून जर सेपरेट झालं तर त्याला जवळ करून ठेवायचं आहे, काही होत नाही. ज्यावेळी तुम्ही वाफेवर ठेवणार त्यावेळी हे सर्व एकमेकाला चिकटतात, तर त्यासाठी काही असं प्रॉब्लेम होत नाही. सेपरेट झालं तर खाली बँगल्स काढल्यावर आपल्याला जवळजवळ ठेवायचे आहेत जे सुटलेले आहेत. तर आपलं पाणी जे ठेवलेलं आहे उकळलेलं आहे ना, आता आपल्याला हे प्लेट वर ठेवून घ्यायचे, आणि आपल्याला हे जे ट्रान्सपरंट झाल्यावर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. तर एक प्लेट ठेवते वर, आणि तोपर्यंत दुसरी प्लेटची रेडी करते. म्हटलं तर आपले जे पापड आहेत ते लवकर लवकर होतील, तर त्यासाठी मी ही दुसरी प्लेट घेतलेली आणि ग्रीस करून घेते ऑइलमध्ये. आणि सेम प्रोसेस बँगल्स ठेवून आपल्याला साबुदाणे आतमध्ये घालून घ्यायचे आहेत. साबुदाणे तुम्ही बॉईल करून पण पापड बनवू शकता, पण ते तुम्हाला उन्हामध्ये वाळवायला पाहिजे. आणि हे फक्त ज्यांना टेरेस वगैरे नाही किंवा सुकवायला काही चान्स नसतो, तर त्यांच्यासाठी बेस्ट आहे, फॅनाखाली वाळून जातात. तर दुसरी प्लेट पण आपली रेडी आहे, तर बँगल्स काढून घेऊया. तर मी फर्स्ट जी प्लेट ठेवली होती ती काढून घेतलेली आहे, आणि ही आहे आता सेकंड प्लेट तयार केलेली आहे, ती ठेवत आहे. आणि आपल्याला ठेवायचं आहे पुन्हा प्लेट,
तर मी तिसरी प्लेट पण रेडी आहे आपली, तर हे मी मिक्स केलेलं आहे सर्व कलर। तर आपलं सेकंड प्लेट रेडी झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आता आपल्याला ठेवायचं आहे जे कलरिंग केलेलं आहे, मटेरियल मिक्स केलेलं आहे सर्व साबुदाणा। तर मी दोन प्रकारमध्ये करत आहे, आणि ही जी वाळत घातलेली आहे ती फर्स्ट प्लेट आहे, प्लेटमध्ये आम्ही केलेलं आहे ते आहे, आणि ही सेकंड प्लेट आहे। तर पाहू शकता तुम्ही इझी असं निघायला लागलेलं आहे, तर काढायला पण काहीच त्रास नाही याचा पापडचा। खाली आपल्याला ट्रान्सपरंट झाल्यावर आपल्याला हे काढायचं आहे। ते सर्व साबुदाणाला अवलंबून आहे कुठच्या क्वालिटीचं आहे, त्याप्रमाणे 5 ते 7 मिनिट लागतात वाफ दिल्यावर ट्रान्सपरंट व्हायला। तर अशा प्रकारे मी सर्व पापड करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता एवढा पापड बनलेले आहेत आपले। तर मी 1 पाऊण किलो साबुदाणा वापरलेला आहे, आणि तुम्ही पाहू शकता छान असं वाळलेले आहेत। 1 रात्र ठेवून दुसऱ्या दिवशीचं पापड आहेत, तर हे दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे झालेलं आहे। तर आता वाळवायची काहीच गरज नाही, जर तुम्हाला 1.5-2 वर्ष जर टिकवायचं असेल, जास्त क्वांटिटी असेल, तर आपल्याला 1 दिवस तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता जर तुम्हाला गरज भासले। तर तुम्ही पाहू शकता मी 2 प्रकारचं साबुदाणे बनवलेले आहेत, आणि हे थोडेसे मी थोडं आमचं फ्लॅगचं कलर केलेलं आहे ऑरेंज ग्रीन आणि व्हाईटमध्ये। तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसते। तर आपले साबुदाणा पापड तयार आहेत फ्राय करण्यासाठी। तुम्ही पाहू शकता किती छान कलर दिसत आहे आपल्या साबुदाणा पापडचं, आणि हे जे कलरिंग केलं आहे ते पण छान दिसतात। हा जो आहे तो आपला भारतचं जो आपला झेंडा आहे त्याचा कलर आहे। तर मी असंच करून पाहिलं आहे कसं दिसते ते पाहण्यासाठी। तर आणि हा आहे व्हाईटमध्ये थोडीशी मिक्स करून पाहिलेलं आहे मी। तर तेल गरम झालेलं आहे, तर आता फ्राय करून पोहूया, जरा तळून काढूया। तुम्ही पाहू शकता लगेच फुलायला लागलेलं आहे, म्हटलं तर आपले पापड छान असे झालेले आहेत। जी साईज लहान आहे म्हणजे वाळल्यावर लहान होते, पण ज्यावेळी आम्ही तळतो त्यावेळी डबल साईज होते। तर तुम्ही पाहू शकता छान असं फुलून आलेले आहेत। तर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते, फार छान होतात हे पापड, नक्कीच ट्राय करा। जास्त कसे करायचं नसेल तर 1 वाटीचं नक्कीच बनवून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की पापड कसे होतात, टेस्टी होतात की नाही, किंवा छान लागतात ते तुम्हाला सर्व कळेल। तर जास्त नाही करायचं असं करू नका, 1 वाटी साबुदाणा वापरून ते बनवून पहा। तर तुम्ही पाहू शकता छान असे फुलून आलेले आहेत आपले पापड, आणि हे आहेत जे कलरिंग केलेलं आहे ते आहे पापड। हे छान फुलायला लागलेलं आहे, मला समजून घ्यायचं, छान असं वाळले गेले आहेत। कलर पण पाहायला फार छान दिसतो या पापडचा। आणि हे जी मी साईज केली आहे 2.2 साईज बँगल्सपासून, तर ताटामध्ये पाहायला छान दिसतं, जास्त मोठं केल्याने ताटामध्ये राहत नाही, तर ताटामध्ये ठेवायला पण छान वाटतात। जास्तीत जास्त लहान बांगडीपासून बनवलं तर ते नंतर फुलतात ज्यावेळी तळतात त्यावेळी। तर तुम्ही पाहू शकता छान असे पापड झालेले आहेत, कलर पण छान दिसतो। तुम्ही पाहू शकता वाळल्यावर केवढं साईज आहे, आणि ज्यावेळी तळून काढल्यावर केवढं साईज झालेली आहे ती। तर तुम्हाला मी दाखवते, थोडं छान असं कुरकुरीत झालेलं आहे आपलं पापड। छान असं क्रंची झालेलं आहे, दाणे पण किती सेपरेट सेपरेट झालेले आहेत,
तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नितास किचन चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग.